नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित बैगिक राशींचे अवयव या पाठामध्ये ए घन अधिक बी घनचे अवयव कशा पद्धतीने पाठतात ते अभ्यासणार आहोत। ए घन अधिक बी घन म्हणजे दोन घनांच्या बेरजेचे अवयव। ए घन अधिक बी घन म्हणजे दोन घनांच्या बेरजेचे अवयव कशा पद्धतीने पाठतात ते आपण बघणार आहोत। यामध्ये ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी घेतलेला आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग घेतलेला आहे। आता या सूत्राचा उपयोग करून आपल्याला सराव संख्या 6.2 सोडवायचा आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे अवयव पाडा, उदाहरण एक, एक्स घन अधिक 69 वाय घन, एक्स घन अधिक 69 वाय घन। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या, पहिल्यांदा लिहून घ्यायचं एक्स घन हा कशाचा घन आहे, तर एक्स असा अधिक 67 हा कोणत्या संख्येचा घन आहे, तर तो आहे 4चा म्हणजेच 4y घन। याप्रमाणे आपण एक्स घन अधिक 4y घन लिहिलं। त्यानंतर आता या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं। पहिल्या कंसामध्ये आहे ए अधिक बी म्हणजेच तिथं आपण एक्सला ए म्हणायचं आणि 4y बी म्हणायचं, म्हणजे पहिल्या कंसामध्ये येईल एक्स अधिक 4y आणि दुसऱ्या कंसामध्ये येईल ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, एक्स वर्ग वजा ए बी म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद यांचा गुणाकार 4xy अधिक बी वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग 4yचा वर्ग। म्हणजे एक्स घन अधिक 64y घनचे अवयव आहे एक्स अधिक 4y आणि एक्स वर्ग वजा 4xy अधिक 16y वर्ग। आता आपण पुढचं उदाहरण बघू, ए घन अधिक 8a घन, ए घन अधिक 8a घन। यामध्ये सुद्धा आपण घन कोणत्या पदाचा आहे ते लिहून घ्यायचं, एचा घन अधिक 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे, तर 8 हा 2चा घन आहे आणि खाली ए घन म्हणजे ए घन अधिक 2 a कंसाचा घन। मग इथं सुद्धा सूत्राचा उपयोग करून उदाहरण लिहायचं, ए अधिक बी म्हणजे ए अधिक 2a ए अधिक 2a आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग आहे वजा ए बी म्हणजे पहिलं पद गुणिला दुसरं पद, मग ए गुणिला 2a ए गुणिला 2a ए कट होईल म्हणजे फक्त 2 राहतील म्हणजे ए वर्ग वजा 2 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 आणि एचा वर्ग ए वर्ग। याप्रमाणे आपल्याला ए अधिक 2a आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा 2 अधिक 4a वर्ग याप्रमाणे अवयव मिळते। धन्यवाद।